इयत्ता या वर्गातील सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर आज आपण पाहणार आहोत प्रकरण चार सजीवातील पोषण तर पहा सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन आणि सात्मिकरण प्राप्त होते त्या पदार्थांना अन्न पदार्थ असे म्हणतात अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते हे अन्न घटक म्हणजेच पोषक द्रव्ये होय या पोषक द्रव्यांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते बृहत पोषक द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये कर्बोदके प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तर खनिजे क्षार व जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते आता आपण पाहूया पोषण म्हणजे काय पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात तर मग आपल्याला पोषणाची गरज काय आहे का असते काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे शरीराची वाढ आणि विकास होणे पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे आणि आपल्या शरीराला रोगापासून वाचवणे यासाठी आपल्या आपल्याला पोषणाची गरज आहे आता आपल्याला स्वयंपोषण आणि परपोषण म्हणजे काही पाहूया आपण तर स्वयंपोषण म्हणजे काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर ते त्यांचे स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात आणि दुसरी पद्धती आहे परपोषण तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजे वनस्पती किंवा प्राण्यांवर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला परपोषण म्हणतात तर आता आपण पाहूया प्रकाश संश्लेषण म्हणजे काय किंवा स्वयंपोशी स्वयं अन्न स्वतः कसे तयार करतात वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरित द्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात या प्रक्रियेला कार प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस असे म्हणतात मग वनस्पती काय करतात कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यांच्या साहाय्याने सूर्यप्रकाश आणि त्या पाण्यामध्ये असलेले हरिद्रव्य यांच्या साहाय्याने अन्न तयार कर अन्न आणि ऑक्सिजन तयार करतात आता पहा तर वनस्पती त्यांचे अन्न त्यांचे अन्न तयार करण्यासाठी त्यांच्या पानातील द्रव्य किंवा हरित लवकाचा वापर करत असतात तर हे हरित लवक म्हणजे काय ते आपण पाहू वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात मूळ हे पाणी खनिजे व क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते तर खोड हे पाणी व क्षार पानापर्यंत पोहोचते पोचवते पानामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील कार्बन डायऑक्साइड घेतला जातो तील या छिद्रांना पर्णरंध्रे स्टोमॅटा असे म्हणतात तर पानामधील हरित लवकास जे हिरव हिर पान हिरवे असतात त्या हरित लवकास हरित द्रव्य असे म्हणतात ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्न पदार्थ तयार करण्यास मदत करते आणि या सर्व प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो पानाबरोबर प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते कारण त्यात सुद्धा हरिद्रव्य असते आता वनस्पतीमधील वहन व्यवस्था म्हणजे आता कसं वनस्पतीमध्ये पाणी क्षार या भागातून त्या भागामध्ये कसा प्रकारे जाते ते आपण पाहू भोपळ्याच्या वेलाचा दोन तीन पानासह एक तुकडा घेऊन त्याचा खोडाचा भाग चाकूने पाण्याखाली कापा एका पत्रात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये शाईचे सात आठ थेंब टाका व वेल उभा ठेवा व त्यात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा वनस्पतीमध्ये जलवाहिन्या व रसवाहिन्या अशा दोन स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात जलवाहिन्यामार्फत मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोचवले तर प्रकाश संश्लेषणातून तयार झालेले अन्न रसवाहिन्यामार्फत वनस्पतींच्या इतर भागामध्ये वापरण्यासाठी व वा साठवण करण्यासाठी वाहून नेले जातात अशा प्रकारची वन वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये असली तरी वनस्पतीमध्ये स्वतंत्र पचन संस्था व उत्सर्जन संस्था नसते तर पहा वनस्पतीमध्ये ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तो वर जो दाखवला तो पानाचा छेद आहे आणि तो खा मध्यभागी जो जे चित्र आहे ते खोडाचा छेद म्हणजे खोडाच्या मध्ये आणि मुळाचा छेद हे खाली दाखवलेले आहे वनस्पती मुळाकडून पूर्ण अं आपल्या पानांना खोडांना पान मुळाकडून पाणी पुरवण्याचे काम करते आणि पाण्यात तयार झालेले अन्न वनस्पती अजून मुळाकडे पाठव पाथो, पाठवण्यात येते आता आपण पाहूया शिंबा वर्गीय वनस्पतीचे मूळ आहे हे, हे। चित्रात दाखवलेले तर हवे मध्ये नायट्रोजन रूपात असतो परंतु रूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणी अशा दोन्ही पद्धतीने होते तर नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण म्हणजे काय ते पाहू या पद्धतीत दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडून आणतात हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरील असलेल्या गाठीमध्ये असतात त्या गाठी दिसलेल्या आहेत बघा तुम्हाला चित्रामध्ये त्या मुळामध्ये गाठी आहेत हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात मातीमधील अधिक तो बॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनच्या त्यांच्या संयुगात रूपांतर करतात तर पावसाळ्यात जेव्हा आकाशामध्ये वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साइड बनते पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते व त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते आणि हे आम्ल जमिनीतील विविध खनिजाबरोबर अभिक्रिया होऊन क्षारामध्ये रूपांतरित होते वनस्पती या नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात तर आता आपण पाहू हे सहजीवी पोषण म्हणजे काय तर सहजीवी पोषण दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण पोषण संरक्षण आधार इत्यादी बाबी साध्य होतात याला सहजीवी म्हणतात काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते या बदल्यात बुरशी झाडांना झाडांच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात म्हणजे दोन आणि अधिक दोन किंवा अधिक जीव एकत्र राहतात त्यांना सहजीवी पोषण असे म्हणतात त्यावेळी बुरशी शैवाला निवारा पाणी व क्षार पुरवते त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते या प्रकारातून तयार होणारी सहज सहजीवी वनस्पती म्हणजे दगडफूल या ही लिचेन दगडफूल म्हणजे लिचेन ही चित्रात जी जे चित्र दिसायलाय तुम्हाला ते दगडफूल वनस्प वनस्पती आहे आता आपण पाहू परपोशी वनस्पती त्याचं उदाहरण आहे बांडगूळ परपोशी पर वनस्पती परपोशी वनस्पती मध्ये नसते म्हणजे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही ते दुसऱ्यावर अवलंबून असते त्याचे पोषण दुसऱ्यावर म्हणून त्यांना परपोशी वनस्पती मग ह्या परपोषी वनस्पती जगत कशा असतील त्या त्यांना अन्न कशा मिळव मिळवत असतील तर एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची पाणी नसणारे दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली आहे का त्या वेलीचे नाव काय आहे ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी वनस्पती किंवा परपोषी वनस्पती असे म्हणतात त्याचे उदाहरण आहे बांडगुळ किंवा अमरवेल बांडगुळ अमरवेल ह्या दोन्ही वनस्पती कशा आहेत परपोषी किंवा परजीवी हरिद्रवे नसल्याने अमरपे वेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरच अवलंबून असते म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात तर हे झाडावर वाढणारे हे झाड दुसरे आहे आणि त्यावर वाढणारे हे बांडगुळ वनस्पतीचे उदाहरण आहे